मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार। रेलवे स्टेशन पर खड़े एक 16 साल के नाबालिग यात्री पर चाकू से वार करके उसका मोबाइल छीनने के मामले में ठाणे रेलवे पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार किए गए आरोपियों के नाम है आकाश प्रभु भावे उर्फ आक्या 18 साल है और आशीष राम नयन यादव उर्फ पलट्या 18 साल है। तानाजी सागर उर्फ ऋतिक ये 19 साल। इन तीनों आरोपियों को रेलवे पुलिस ने गिरफ्तार किया है जबकि इनका एक साथी कृष्णा अभी भी फरार है। जानकारी के मुताबिक एरोली रेलवे स्टेशन पर टिकट बुकिंग के पास में ही एक 16 साल का नाबालिग खड़ा हुआ था और इसी दौरान चाकू से इस पर वार करके इसका मोबाइल छीन कर ये सभी लोग फरार हो गए। सीसीटीवी के आधार पर पुलिस ने जब जाँच पड़ताल शुरू की उसके बाद इनकी पहचान हुई और पुलिस ने इन्हें गिरफ्तार किया है जबकि एक फरार आरोपी की तलाश जारी। दिनांक 11 अक्टूबर 2022 रोजी पहाटे 3 ते 4 दरम्यान ऐरोली स्टेशन येथे फिर्यादी मुलगा वय अंदाजे 16 वर्ष हा उल्हासनगरला जाण्यासाठी स्टेशनला आला होता। तिकीट काढत असताना 3 अनोळखी किस्मांनी त्याला गाठून त्याचा पहिले जबरदस्त मोबाईल काढून घेतला आणि तो मोबाईल परत मिळवण्यासाठी फिर्यादी त्या मुलाकडे गेला असता तेव्हा त्या 3 अनोळखी इसमांपैकी एका इसमाने त्याच्या खिशातून चाकू काढून त्या फिर्यादी मुलाच्या बरगडीवर मारलेला आहे, त्यामुळे त्याला जखम होऊन जखमी झालेला आहे। या घटनेमध्ये त्या फिर्यादी मुलाचा मोबाईल जबरीनं चोरून नेल्याची माहिती आम्हाला समजल्याने तसेच फिर्यादी मुलगा आणि त्याच्यावेळी पोलिसांनी हजर झाले असता आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। या अशा प्रकारचा जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी भेट देऊन फुटेज प्राप्त केलेले आहेत आणि फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या अनुषंगाने रबाळे परिसरातून 3 इसमांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांना त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न होतो आणि त्यांना आम्ही अटक करीत आहोत। तिन्ही आरोपी हे 18 ते 19 वर्षाच्या दरम्यानचे आहेत। तिन्ही आरोपींना नशा वगैरे करण्याची सवय आहे। एक आहे आकाश प्रभू भावे, दुसरा आहे आशिष रामनयन यादव, तिसरा आहे रमेश तानाजी सागे, हे 19 वर्षाचा। आतापर्यंत आमच्या तपासात निष्पन्न आता झाले नाही, आमचा तपास चालू आहे। हा रेल्वेमध्ये घडलेला गुन्हा नाही, हा स्टेशनच्या बाहेर म्हणजे आपल्या तिकीट काउंटरच्या ठिकाणी घडलेला आणि पहाटेचा गुन्हा घडलेला आहे। यापुढे आम्ही निश्चित स्टेशनवर आमची गस्त वाढवू, आमचे अंमलदार वाढवू, यापुढे असा प्रकार होणार नाही याची काळजी घेऊ।